सभेच्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सांगवी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. दुनिया चलो दुनिया, चलो दुनिया, चलो दुनिया. राजो मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याच्या वतीने जात आहे. त्याचं कारण म्हणजे या शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्याचे खासदार विनाताई गावी जे पण आदिवासी आहेत, या तालुक्याचे आमदार कशीराम दादा 3 पंचवार्षिक पासून या तालुक्याचे आदिवासी नेतृत्व करत आहेत. असं असताना या तालुक्यामध्ये वन अधिकार अधिनियम 2006 व नियम 2008 लागू झाला. त्यानंतर या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये किसान सभा त्याच्यामध्ये काम करत होती. त्यानंतर हे वनदावे भरण्यापासून संपूर्ण मदत या किसान सभेने या संपूर्ण वनधारक शेतकऱ्यांना केलेली आहे. असं असताना आजपर्यंत या शिरपूर तालुक्यामध्ये 11178 नावे मंजूर झालेले आहेत. या कायदा बनायला जवळजवळ 14 वर्ष झालेली आहेत, तरी अद्याप पाहतो की आदिवासी बांधवांना सातबारा मिळत नाही. आपली किसान सभेने अनेक आंदोलने करून सातबाराची मागणी केली. या ठिकाणी सांगवीला 2 वेळा रस्ता रोको करण्यात आला. अनेक आंदोलनं दिल्लीला काढण्यात आली, मुंबईला काढण्यात आली, तरी या शासनाचे कान उघडत नाही. म्हणून या महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्ह्याने असा निर्णय घेतलेला आहे की या सरकार झोपलेलं सरकार, राज्य शासन असो का केंद्र शासन असो, त्याची झोप उडवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. या मोर्चातल्या मागण्या तरी काय आहेत? या मोर्चातल्या मागण्या अशा आहेत की आम्हाला तुम्ही या शिरपूर तालुक्यामधील 11178 आदिवासी बांधवांना वनजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या प्रमाणपत्र देऊन आम्हाला बँक उभी करत नाही. त्या प्रमाणपत्रावरून जे काही योजना असतील यांती करण्याच्या, ज्या काही पीक विमाच्या योजना असतील त्याच्यात आम्हाला सामावून घेतले जात नाही. गोपीनाथ मुंडे जे आता अपघात विमा योजना नाही की एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला, त्याला वीज बाधा झाली, त्याला शॉक लागला, त्याच्या अंगावर वीज पडली, त्याला 2 लाख रुपये मिळतात, त्याचा लाभ या आदिवासी बांधवांना मिळत नाही. बँक उभी करत नाही. त्याच्यानंतर ज्या काही आपल्याला सौर ऊर्जा 100% मिळाली पाहिजे, बँकेचे कर्ज मिळाले पाहिजे, आम्हाला पीक विम्यामध्ये सामून घेतलं पाहिजे. आमच्या आम्ही शेतकरी असून आमची पीक पाणी लावली जात नाही.